फुलंब्री तालुक्यातील बाबरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सन 2021 मध्ये झाली होती। या निवडणुकीत लक्ष्मी व्यंकटेश ग्रामविकास एकता पॅनेलचे 10-3 फरक देत विजय मिळवला होता। तर 2.5 वर्षे सरपंच उपसरपंचाचा कार्यकाळ ठरविण्यात आला होता। पुन्हा 2.5 वर्षानंतर जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल यांचे नेतृत्वाखाली सर्व सदस्यांनी पॅनेलची एकता दाखवत विकास कामांना गती मिळवावी ह्याकरिता सरपंच पदाची दोरा यमुनाबाई प्रभाकर वाघ यांच्यावर सोपवली, तर उपसरपंच पदाची सूत्रे मनोजुद्दीन शेख यांच्याकडे दिले आहे। निवड प्रक्रियेत आद्यायशी अधिकारी म्हणून संजीव राऊत यांनी कामकाज बघितले, तर मंडळ अधिकारी मनीष खरे, तलाटी मधुकर थोरात, ग्रामविकास अधिकारी ओंकार चव्हाण यांनी सहकार्य केले। ह्यावेळी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वाल्याबाई पवार, उपसरपंच रामकृष्ण मेंद आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। तर निवडणूक प्रक्रिये पार पडताच ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करत फटाक्यांची आतिषबाजी केली। आज 2.5 वर्षाच्या कालखंडानंतर परत एकदा बाबरा या गावी सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाली आहे आणि 2.5 वर्षा अगोदर ज्या पद्धतीने जे ठरलं होतं त्या पद्धतीने त्याच मार्गावर चालत परत एकदा खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक येथे पार पडली आणि खरं म्हटलं तर बिनविरोध झाल्यासारखीच आजची ही निवडणूक झाली की 10-3 विरोधक होते त्याच्यातलंही एकजण परत इकडं आपल्या बाजूने येऊन हे चांगलं कार्यकाळ तुमचा 2.5 वर्षाचा झाला ते कुठंतरी त्यांनी हेरलं आणि त्यांचीसुद्धा मदत हे चांगल्या मार्गावर ही ग्रामपंचायत काम करत आहे त्याची प्रचिती दे त्यांनी त्यांचंही सहकार्य या पॅनलला परत लाभत 10-3 असा चांगला निकाल त्यांनी दिला आणि जो विश्वास गावकऱ्यांनी पदाधिकाऱ्यांवर दाखवला तो पदाधिकाऱ्यांनी तो खऱ्या अर्थानं तो सरपंच उपसरपंचाची निवड देऊन त्यांनी एकदा परत दाखवून दिलं की सरपंच उपसरपंचाची निवड करत असताना 18 पगड जाती धर्माला बरोबर घेऊन आज आमचे सरपंच असतील परंतु आमचे उपसरपंच जे आहेत ते डॉक्टर मिनाजुद्दीन शेख त्यांनाही भरघोस मताधिक्य देऊन 10 मतदान त्यांच्या धुळीमध्ये टाकून परत या गावातील परंपरा आणि सबका साथ सबका विकास सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका परत एकदा या गावाने दाखवून दिली। राधेश्याम हिवाळे, झुमो न्यूज, फुलंब्री।